या आपल्या शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या शेजारील आंबेगाव तालुक्यामधील चांडोली गावातील एक युवक आमचे सहकारी मित्र ऋषिकेश भाऊ थोरात यांच्या स्त्री सेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने कालची शिवजयंती या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने राबवली गेली. त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये कोरोनाचा काळ जरी असला तरी अनेक पर्यटक अनेक शिवभक्त त्या निमित्ताने आपल्या गडावर आले आणि आपल्या या शिवनेरी गडावर खास या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऋषिकेश भाऊ थोरात यांनी त्या निमित्ताने निर्णय घेतला. त्यांच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतला की जी गडावर त्या ठिकाणी जी काही कचरा त्या निमित्ताने झाला तो कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही साफ करू. त्यासाठी मग त्यांनी त्या ठिकाणी आधी ज्या काही लीगल परमिशन असतात त्या लीगल परमिशन त्या निमित्तानं त्यांनी घेतल्या आणि आज 20 फेब्रुवारी रोजी ते आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सर्व महिला सहकारी आज या निमित्तानं आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये आल्या. सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाची स्वच्छता मोहिमेची सुरुवात करत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे नेते सन्माननीय भाऊसाहेब देवाडे, त्याचप्रमाणे युवा नेते अमोलभाऊ लांडे, अतिभाऊ इनामदार, सरपंच संतोषदादा जाधव, आमचे माजी पंचायत समिती सदस्य संतोषदादा वाघ, पिलाजीभाऊ मुंडे, देवका शेठ मोरे, आमचे सर्व सहकारी मित्र या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत. आज या स्वच्छता मोहिमेची या ठिकाणी सुरुवात झाली. मी सर्वप्रथम ऋषिकेश भाऊ आणि त्यांच्या त्या प्रतिष्ठानला मनपूर्वक धन्यवाद देतो की एक चांगला असा सामाजिक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहात. त्या ठिकाणी अनेक दिवसापासून आपण गोरगरीब त्या ठिकाणी जी लहान मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी मदतीचा हात आपण पुढे केलेला आहे आणि आज एक आगळा वेगळा उपक्रम त्या निमित्तानं आपण घेत आहात. आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके, खासदार डॉक्टर अमोलसाहेब कोल्हे यांच्याही वतीने या चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.